अखेर नाशिक महापालिकेच्या सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यात आलेला आहे. मागच्या 10 दिवसांपासून सिटी लिंकच्या वाहक कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला होता, तो अखेर मागे घेण्यात आलाय. 31 मार्च पर्यंत थकित वेतन दिलं जाणार आहे तसं आश्वासन देण्यात आल्यानं हा संप मागे घेण्यात आलाय. वाहक कर्म संपकऱ्यांचं एक पाऊल मागे बघायला मिळतंय आणि थोड्याच वेळात नाशिक मधील सिटी लिंक बस सेवा सुरळीत सुरू होणार आहे.